इतरांना अडचणीत असताना मदत करण्याची तुझी ही वृत्ती ठीक आहे, नाही चांगली आहे, पण प्रत्येक वेळी त्याचे परिणाम चांगलेच होतात असं नाही जे आज झालं. पण बाबा मी एक मिनिट, एकच मिनिट मी बोलतोय प्लीज. त्या बाईला मदत म्हणून मारामारी करण्याऐवजी तू पोलिसांना बोलवायला हवंस. पण बाबा तेवढा वेळच कुठे होता? एकच मिनिट. कायदा हातात घेणं किंवा स्वतः न्याय करणं म्हणजे मदत करणं नाही. कायदा हातात घेतल्यामुळे जे काय परिणाम झाले ते तू भोगतच आहेस. त्या बाईने किंवा तिच्या नवऱ्याने 400 रुपये कसे भरले असते रे? तुला कुठे जिवारी लागला असत तर त्यापुढे दुसऱ्याला मदत करताना किंवा स्वतःचा जीव धोक्यात घालताना एकच गोष्ट लक्षात ठेव, तू या घरासाठी या कुटुंबासाठी माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस, प्रेशियस आहेस. जगासाठी नसशील कदाचित, कारण हे जग आपण समजतो त्याच्यापेक्षा खूप वाईट आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल बाबा. चला क्षणभर असं मानूया, तुम्ही म्हणताय तसं जग वाईट आहे, पण मला चांगलं वागायला तुम्ही शिकवलं ना, तसा काही मी फार नीट वागत नाही ना, मला तुम्हाला सुद्धा माहिती, पण जगातल्या वाईट गोष्टींकडे जर मी दुर्लक्ष केलं तर माझ्यातल्या वाईट गोष्टींकडेही माझं दुर्लक्षच होईल, असा मी तुम्हाला चालेल बाबा? बाबा प्लीज उत्तर द्या. पण या जगात नक्की काय वाईट आहे? न कंटाळता रोज उगवणारे आणि जगाला जगवणारे सूर्यचंद्र, कि विशाल आभाळाची निळाई आपल्या सामावणारे नदी समुद्र, घनगंभीर पाऊस, गुलाबी थंडी, रणरणत ऊन, डोलणारी पीक, उबदार सावली कि हिरव्यागार झाडवे, हा सारा निसर्ग, यात काय वाईट आहे? विचार वाईट कि विचार करता येणार वाईट कि विचार करता येणारा फक्त माणूस वाईट आहे? पण मी आज एकटा तरी चांगला वागलो आणि माझ्यासारखे अनेक असतील जगामध्ये इकडे तिकडे विखुरलेले. म्हणजे बाबा हे सगळं जग नक्कीच वाईट नाही.